थाने में जो जितना हॉस्पिटल है तो फेमस हॉस्पिटल इस थाने जिले का थाने शहर का जहाँ है। कोविड-19 के संदर्भ में रेमडेसिविर और दोनों की दवाइयों का हम जायजा लेने के लिए आज यहाँ विजिट की। सारा रिकॉर्ड हमने देखा, पिछले महीने से जो दवाई इनको प्राप्त हो रही थी पिछले महीने से, तो आज तक कितनी दवाई प्राप्त हुई, उनको किस किस पेशेंट को दी है, पूरे जो नियम है वो लागू करके पेशेंट को दवाई दी या नहीं दी गई है, डॉक्टर का प्रिस्क्रिप्शन है या नहीं है, आधार कार्ड है या नहीं है, उसके बाद में कॉन्टैक्ट नंबर है या नहीं है, और ये जो बाकी चीज़ें हैं वो है या नहीं, ये सब हमने जांच अभी थोड़ी देर पहले जाँच की है। और स्टॉक की भी पोजीशन हमने ली है, उनको पिछले महीने से आज तक कितनी दवाइयाँ प्राप्त हुई और आगे चल के उनको हमने कुछ सूचना भी दी है, तो उस सूचना का पालन करके आज वो काम करें। सर, लापरवाही सामने आई है मीरा रोड भाईंदर आंचल भागाच्या लोकांनी रेमडेसिविर हे औषध जास्त दराने विकले जात होती याची माहिती आम्हाला त्या ठिकाणी मिळाली। त्याबरोबरीनं आमच्या अधिकाऱ्यांनी या संदर्भातली योग्य कारवाई केलेली, 2 जणांना अटकसुद्धा केलेली आणि त्याचे भागीदोरे आता एका बड्या हॉस्पिटलकडे जाऊन राहिले आहेत। लवकरच आम्ही त्या संदर्भात सप्लाय होते असं म्हटलं जात आहे। बांगलादेशमधून हे सप्लाय होतं असं म्हटलं जात आहे, नेमकी काय परिस्थिती आहे? बांगलादेशमधून हे इंजेक्शन सप्लाय होतं असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, मला त्याची माहिती नाही। सर, तुम्ही म्हणतात की मोठ्या हॉस्पिटलचा यात हात असू शकतो त्या रेमडीज किंवा अशा ज्या औषधात, त्याच्यामुळेच हा सगळा काळाबाजार होतो आहे। त्याची चौकशी आता आम्ही चालू केलेली आहे, काही धागेदोरे आमच्या हातामध्ये विभागाचे आलेले आहेत, आज उद्यापर्यंत ती सगळी माहिती पाहिजे। कशा प्रकारची कारवाई होणार आहे? ज्या ठिकाणी औषधं उपलब्ध नसतील त्या ठिकाणी कारवाई? नाही, आता औषधं उपलब्ध नाही, त्यांचा रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी चेक करतो, अगदी मागच्या महिन्यापासून त्यांना औषधे येऊन राहिलेले आहेत, तेव्हापासून तर आजपर्यंत त्याचं सगळं रेकॉर्ड आम्ही त्या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करतो आहे। त्यांच्याकडे आलेल्या औषधे किती, त्यांनी दिले किती, पेशंटला किती दिले, सर्व पेशंटची सुद्धा माहिती आमच्या विभागाचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करून राहिलेले। शॉर्टेज आहे ही गोष्ट खरी, आणि लवकरच पुढच्या आठवड्यापासून जास्तीत जास्त औषधे आपल्या राज्यामध्ये येण्यास त्या ठिकाणी सुरुवात होणार आहे। माझी विनंती आहे की लोकांनी पॅनिक न होता, आणि कोणी जर जास्त पैशात त्या ठिकाणी मागणी करत असेल तर आमचा टोल फ्री क्रमांकसुद्धा आम्ही कळवलेला आहे, त्याच्यावर तुम्ही तक्रार करावी, आम्ही निश्चितपणे करू। सर, मीरा रोडला जी कारवाई झाली, ठाण्याला भेट दिलीत, या ठिकाणी ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये आलात, नेमकं काय कारण आहे भेट देण्याचं आणि काय या भेटीदरम्यान साध्य झालेलं आहे? कोविड-19 अलीकडच्या काळामध्ये रेमडेसिविर आणि ऑक्सिझुम या 2 औषधाला मान्यता दिली। केंद्र सरकारने या संदर्भात सिप्ला असेल किंवा हेट्रो कंपनी असेल या दोघांनाही औषध बनवण्याची, इंजेक्शन बनवण्याची परवानगी दिली आहे, आणि मागच्या महिन्यापासून हे दोन्ही औषधी इंजेक्शन्स आपल्या राज्यामध्ये त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झालेली आहे। परंतु जे डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांच्याकडं हा साठा कमी होता, पेशंटची संख्या वाढलेली आहे, मागणी त्या ठिकाणी वाढलेली आहे, साठा कमी आणि मागणी त्या ठिकाणी जास्त वाढल्यामुळे काही ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होतो, लोकांना ते मिळत नाही, अशा प्रकारच्या तक्रारी सातत्यानं आमच्या विभागाकडे सरकारकडे त्या ठिकाणी येतो, आणि म्हणून त्या सगळ्या गोष्टीचा आढावा घेण्यासाठी मुंबईमध्ये आज सकाळपासून तर आजही अनेक ठिकाणी मी डिस्ट्रीब्युटरशी बोलतो आहे, त्यांची तपासणी त्या ठिकाणी करतो, त्यांच्या असलेल्या पूर्वी आजच्या साठ्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी घेतो, आणि कोणत्या पेशंटला जो आता सरकारनं शासनाने जो नवीन फॉर्म्युला त्या ठिकाणी तयार करून दिलेला आहे त्याच्यानुसार डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन त्या त्याच्यामध्ये आहे का नाही, आधार कार्ड त्याच्यामध्ये आहे का नाही, पॉझिटिव्ह रिपोर्ट पेशंटचा त्याचा अहवाल त्या ठिकाणी आहे का नाही, कॉन्टॅक्ट नंबर पेशंटचा आहे का, या सगळ्या गोष्टी तपासून ते औषधे दिली गेली का याची शहानिशा करण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून करू। साहेब, मुंबईच्या तुलनेत पाहिलं तर ठाणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण जे त्यांची संख्या वाढते आहे, अशा परिस्थितीमध्ये ठाणे असेल, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर किंवा ठाणे जिल्ह्यातले अनेक ग्रामीण भाग आहेत, या भागांमध्ये देखील ह्या 2 इंजेक्शनची खूप मागणी होते पण तिथे अवेलेबल होत नाही आहे, म्हणून मुंबई किंवा गुजरात या ठिकाणी त्यांना जावं लागतं आहे, तर ठाणे जिल्ह्यामध्ये पण ही औषधं इझिली अवेलेबल होतील का आणि याबाबत काय उपाययोजना आपण केलेल्या? आजच मी दुपारी सिप्ला आणि हेट्रो या कंपनीच्या प्रमुखांची बैठक मी घेतली, डिस्ट्रीब्युटर्स असतील, नवी मुंबई, ठाणे,
आणि मुंबई या भागामधल्या सुद्धा डिस्ट्रीब्युटरची बैठक मी घेतली, काही निर्णय आम्ही त्याच्यामध्ये घेतले नाही. प्रामुख्याने मी एक अगोदरच सांगू इच्छितो की सिप्ला आणि हिप्रो कंपनीचे 21,500 घायल आपल्याला उद्या सोमवारपासून आपल्या राज्यामध्ये मिळण्यासाठी त्यांची सुरुवात. त्याचप्रमाणे सिप्ला कंपनीने लवकरच गुजरातमध्ये एक नवीन त्यांचं प्रोडक्शन लवकरच्या काळात त्या ठिकाणी सुरू होणार आहे. त्याचबरोबरीनं डिस्ट्रीब्युटरची संख्यासुद्धा आपण त्या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये वाढवण्याचा निर्णय प्रामुख्याने त्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि या सगळ्या उपाययोजना त्या ठिकाणी करत असताना या दोन्ही औषधी पेशंटपर्यंत सुलभतेने योग्य दरामध्ये माफक दरामध्ये MRP आतच कोणत्याही प्रकारची जास्तीची किंमत त्यांना देऊ लागू नये यासाठीच्या सगळ्या उपाययोजना आम्ही करू.